सगळ्यात मोठी बातमी असंच या बातमीला म्हणायला हवं, कारण नाणार प्रकल्पाबद्दल माझी भूमिका योग्य आहे असं शरद पवार यांनी मला फोन करून सांगितल्याचा मोठा गौप्यस्फोट राज ठाकरे यांनी केलाय. आज सकाळी नाणार प्रकल्पग्रस्त राजना भेटायला गेले होते आणि त्यांच्याशी बोलताना त्यांनी हा गौप्यस्फोट केलाय. पवार साहेब नाणारबाबत मुख्यमंत्र्यांनाही भेटतील, तुम्हाला मला वेळ देत नसले तरी मुख्यमंत्री पवारांना वेळ देतील असा टोला देखील राज ठाकरेंनी लगावला आहे. आणि यामुळे राजकीय वर्तुळात सध्या चर्चांना उधाण येत आहे, कारण सत्तेत वाटेकरी असलेल्या शिवसेनेचा नाणार प्रकल्पाला ठाम विरोध होता आणि आजही आहे. काल मात्र राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं आणि नाणारला पाठिंबा जाहीर केलेला होता. आणि यानंतर एक महत्त्वाची बातमी आता आलेली आणि ती म्हणजे राज ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट नाणार प्रकल्पाला पवारांचा देखील पाठिंबा आहे असं विधान आता राज ठाकरे यांनी केलं आहे. अधिक माहिती घेणार आहोत प्रणाली कापसे यांच्या प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. प्रणाली, अत्यंत महत्वाचे अपडेट्स आता कळत आहेत, कारण काल त्यांनी लिहिलेलं पत्र आणि खुद्द पवारांनीच पाठिंबा असल्याचं म्हणणं म्हणजे पुन्हा एकदा शिवसेनेची कोंडी होताना दिसते. अगदी खरं आहे, राज ठाकरे मुख्यमंत्री राज ठाकरे यांनी शरद पवार यांचा फोन आल्याचं आणि माझी भूमिका योग्य आहे असं म्हटलंच राज ठाकरे यांनी स्वतः जे नाणार प्रकल्पामध्ये बाधित होणारी लोक आहेत आणि ज्यांचं या प्रकल्पाला समर्थन आहे त्यांच्या समोर सांगितलेलं आहे. याचा अर्थ खूप मोठा आपण घेऊ शकतो की जर शरद पवार यांचा जर या प्रकल्पाला पाठिंबा असेल तर मग या प्रकल्पाला नेमका विरोध कोणाचा आहे आणि तो विरोध याच्या पुढेही कायम राहील का, कारण त्यावर शरद पवार हे मुख्यमंत्र्यांची भेटही घेतील असं सुद्धा राज ठाकरे यांनी सांगितलंय. बोलताना उपरोधिक ते असं सुद्धा म्हणालेत की मुख्यमंत्री तुम्हाला आणि मला वेळ देत नसतील तरी ते शरद पवारांना मात्र वेळ देतील, कारण त्यांचं सरकार शरद पवारांवर अवलंबून आहे. त्यामुळे एकूणच या संपूर्ण प्रकरणामध्ये आता हे प्रकरण एक वेगळं वळण घेतं आहे आणि जर शरद पवार यांनी राज ठाकरे यांना फोन करून समर्थन व्यक्त केलं असेल किंवा त्यांच्या भूमिकेला योग्य असल्याचं म्हटलं असेल तर नक्कीच हा एक मोठी राजकीय घडामोड म्हणावी लागेल आणि या प्रकल्पाच्या दृष्टीनं सुद्धा एक मोठं पाऊल आपल्याला म्हणता येईल. प्रणाली, कारण आपल्याला माहिती की अत्यंत महत्वाच्या जेव्हा घडामोडी घडत आहेत तेव्हा महत्वाच्या बैठकांमध्ये शरद पवार असतात एक अपर हँड किंवा राजकारणातले धुरीण असं म्हटलं जातं त्यांना. आणि जेव्हा राजकारणातल्या किंवा सत्तेवर असलेल्या वडीलधारी व्यक्तीनं जर हा पाठिंबा दिला असेल तर त्यामुळे शिवसेनेला हे नक्कीच अडचणीचं ठरू शकेल आणि तो देखील नाणार सारखा महत्वाचा प्रकल्प आहे. आणि सध्याची राजकीय किंवा एकूणच परिस्थिती आपण जर बघितली तर नोकऱ्या जाणं किंवा नवीन उद्योगधंदे निर्माण करणं ही अत्यंत महत्वाची गोष्ट झालेली आहे आणि त्यामुळे लोकांचं सुद्धा समर्थन या प्रकल्पाला वाढलेलं आहे. अशा पद्धतीची भूमिका आज इथं जे कृष्णकुंजवर नाणारवासीय किंवा या प्रकल्पामध्ये बाधित होणारे 14 गावातले जे रहिवासी आहेत ते सुद्धा आल्यावर हेच सांगतायत की सध्याची जी परिस्थिती आहे, आमच्या गावातली घरं जी आहेत ती ओस पडलेली आहे, कोणाहीकडे रोजगार नाही, अशा परिस्थितीचा हा प्रकल्प झाला तर कोकणचा मोठा विकास होऊ शकतो आणि आमच्या प्रत्यक्ष जमिनी जात असताना आम्ही सुद्धा या प्रकल्पाला समर्थन देतो आहोत, कारण हा प्रकल्प आला तर कोकणचा विकास होईल आणि पर्यायाने आमचा विकास होईल. निश्चितच प्रणाली, आताच्या क्षणाची महत्वाची बातमी आहेच, पण थेट जातोय आपण विधानसभेतल्या कामकाजात. कृतीचा गुढ उखलण्यासाठी योग्य तपास चालू आहे. तपासांती जो कोणी दोषी आढळेल त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कारवाई केल्याशिवाय राहणार नाही. या दृष्टीने ATS या सर्व गुन्ह्याचा शोध करीत आहे. तपासांती सत्य बाहेर आणून दोषीवर योग्य ती कारवाई करण्यात येईल. त्याचबरोबर सन्माननीय विरोधी पक्षनेते आणि सन्माननीय सदस्यांनी ज्या मुलांच्या बाबतीत जो प्रश्न केलाय अवश्य याच्या बाबतीत जे कोणी संबंधित मंत्री आहेत त्यांच्यावर चर्चा करतील आणि त्यांना जे डिटेन करण्यात आलेलं आहे अशी आपण सांगितलं आहे. मी त्याची स्वतः आता बाहेर गेल्याला माहिती घेतो आणि तशा पद्धतीने ते त्यांना आदेश देतो की यांना ते त्यांचं डेलिगेशन येऊन जे संबंधित मंत्री आहे ते चर्चा करतील आणि यांच्यावर जी काय पोलीस कारवाई करण्यात तुम्ही सांगितलं डिटेन केलं मी आता आदेश देऊन त्यांच्यावरची कारवाई मागे घ्यायला लावतो. अध्यक्ष महाराज, UPSC परीक्षेच्या 24 तारखेला अध्यक्ष महोदय लास्ट डेट आहे फॉर्म भरायची. अध्यक्ष महोदय, विशेष करून OBC विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून जे नॉन क्रिमिनलचा जो इश्यू आहे तो फार भयानक स्थितीमध्ये आहे, कारण की आपण जी काही प्रोसिजर आहे
त्या सगळ्या प्रोसिजर मध्ये त्याच्यामध्ये वेळ होणार आहे आणि त्याच्यामध्ये 24 तारखेच्या आजपर्यंत नॉन क्रिमिनलचे प्रमाणपत्र त्या विद्यार्थ्यांना मिळू शकत नाही ही परिस्थिती आज राज्यात आहे। अध्यक्ष महोदय यूपीएससीच्या परीक्षा काही त्याची तारीख मागे पुढे करता येणार नाही। आपण पाहिलं की कोरोनाच्या स्थितीमध्ये सुद्धा जे काही वेळ गेला आणि माननीय सुप्रीम कोर्टाने त्याच्यात निर्णय दिला की त्याच्यामध्ये काही बदल करता येणार नाही। महाराष्ट्रातल्या ओबीसीच्या मुलींसाठी माझा स्पेसिफिक प्रश्न राज्य सरकारने याच्याची नोंद घ्यावी कारण की आता ओबीसी वर अन्याय करण्याची ही प्रक्रिया मोठ्या काळापासून सुरू आहे। काल ते आपल्या जिल्हा परिषदच्या निर्णयामध्ये सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला काही नवीन नाहीये, हे अनेक दिवसांची प्रक्रिया।